विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ, बारामती दौऱ्यात अचानक सुरक्षा वाढवल्यानं चर्चांना उधाण. राज्यातील राजकारणात लवकरच परिवर्तन होणार, शिंदे फडणवीस सरकार फेब्रुवारीपर्यंतही टिकणार नाही, खासदार संजय राऊतांचा दावा. राज्यसभेत राऊतांनी मला उद्धव आणि रश्मी ठाकरेंबाबत बरंच काही सांगितलं, नारायण राणेंचा गंभीर आरोप, उद्धव ठाकरेंना भेटून सर्व काही सांगणार असल्याचंही केला गौप्यस्फोट. येत्या 20 ते 22 तारखेदरम्यान मंत्रिमंडळ विस्तार, आमदार संजय शिरसाट यांचा अंदाज, विस्ताराबाबत दबाव नाही, जो निर्णय होईल तो मान्य असल्याचंही विधान. आमदार योगेश कदम यांच्या अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट, वाय प्लस दर्जाची सुरक्षा असतानाही ताफ्यात डंपर शिरला कसा, बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे आमदार शिरसाठांचा सवाल. पनवेलमध्ये माथे फिरून अनेक वाहनं पेटवली, माथेफिरू पार्किंगमधील गाड्या पेटवत असल्याने भीतीचं वातावरण, पनवेल पोलिसात गुन्हा दाखल. कापूस खरेदीच्या कारणावरून दोन गटात हाणामारी, नांदेडच्या किनवट तालुक्यातील घटना, हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. सानिया मिर्झाने घेतला प्रोफेशनल टेनिस करिअरला गुडबाय करण्याचा निर्णय, फेब्रुवारीत दुबई टेनिस चॅम्पियनशिप नंतर घेणार निवृत्ती. भारत आणि श्रीलंकेमध्ये आज अखेरचा T20 सामना, राजकोटमध्ये विजयी मालिका विजयाची टीम इंडियाला संधी, गोलंदाज आणि आघाडीच्या फलंदाजांवर मदार. नमस्कार, मी विशाल परदेशी, या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत.